कर्नाटकातून गवंडी काम करण्यासाठी आलेल्या मिरजेत एकावर चाकूने हल्ला. मिरज लोहमार्ग पोलिसांची धडाकेबाज कारवाई, अवघ्या 24 तासात केली आरोपीला अटक. मिरज रेल्वे जंक्शन येथे कर्नाटकातून मिरजेत गवंडी काम करण्यासाठी आलेल्या एकावर चोरी करण्याच्या उद्देशाने चाकूने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे. दिनांक 8 जून 2024 रोजी मिरज जंक्शनमधील प्लॅटफॉर्म क्रमांक 6 वर रेल्वेची वाट पाहण्यासाठी झोपलेले व कर्नाटकातून मिरजेत गवंडी काम करण्यासाठी आलेले फिर्यादी यल्लप्पा इरप्पा वडर वय 30 राहणारा टाळीकोटा तालुका मुद्दे बिहार जिल्हा विजापूर राज्य कर्नाटक यांना चोरी करण्याच्या उद्देशाने तुषार सावित्री कांबळे उर्फ तुषार जितेंद्र कांबळे व 19 राहणार खाजा बस्ती मिरज याने झोपलेल्या यल्लप्पा यांचे पाकिट मारण्याचा प्रयत्न करत असताना जाग आल्याने त्यांनी त्यासाठी विरोध केला. विरोध करताना तुषार कांबळे यांनी त्याच्याजवळ असलेल्या चाकूने पहिल्यांदा खांद्यावर व नंतर पोटावर गंभीर घाव केले. गंभीर जखमी अवस्थेत पडलेल्या फिर्यादी यांना तात्काळ लोहमार्ग पोलिसांनी उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले व हल्ला करणाऱ्या संशयित आरोपी तुषार कांबळे राहणार खाजा बस्ती मिरज याला अवघ्या 24 तासाच्या आत अटक करण्यात आले. मिरज जंक्शनवर प्रवाशांना तसेच व्यापाऱ्यांना चाकूचा धाक दाखवून अथवा हल्ले करून लुटणाऱ्या टोळीमध्ये भर होताना दिसत असून याबाबत पोलीस प्रशासनाने अशा संशयितांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे. तर सदरची कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोषी, लोहमार्ग पोलीस पुणे विभाग, उपविभागीय पोलीस अधिकारी संगीता हत्ती, सोलापूर लोहमार्ग पोलीस विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली मिरज लोहमार्ग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संभाजी काळे यांच्या सूचनेनुसार पोलीस उपनिरीक्षक ए व्ही सावंत, पोलीस नाईक मोहसिन पटेल, अनुप शिंगाडे, अन्सार मुजावर, तौफिक पटेल, राहुल भोसले, घुलप तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण लोहमार्ग पुणेकडील पोलीस हवालदार ठोंबरे, महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याकडील पोलीस जावेद शेख, मोहसिन टिनमेकर यांनी सदरची कारवाई केली आहे. अधिक तपास मिरज लोहमार्ग पोलीस करत आहेत. या गुन्ह्यातला जो पीडित आहे तो विजापूरचा राहणार आहे. त्याचं नाव यल्लप्पा वडराचा आहे. 35 वर्षाचा आहे. तो गवंडी काम करतो. गवंडी काम करण्यासाठी तो मिरज येथे आलेला होता. सुमारे 15 दिवस त्यानं काम केलं आणि 8 तारखेला कालच्या तो गवंडी काम करून मिरज स्टेशनला प्लॅटफॉर्म 6 वर झोपला असताना हा जो गुन्ह्यातील आरोपी आहे तुषार कांबळे म्हणून तो खाजा वस्तीतला आहे यानं त्याचं पाकिट मारण्याचा पहिल्यांदा प्रयत्न केला. तो जागा झाला. जागा झाल्यानंतर आरोपीनं तुषार कांबळेनं त्याच्यावर चाकून हल्ला केला. पहिला वार त्यानं खांद्यावर केला आणि दुसरा त्याचा पोटात मारला गेल्यानंतर तो तिथंच त्या ठिकाणी जखमी अवस्थेत पडला. पडल्यानंतर थोड्या वेळानं ती खबर स्टेशन मास्तरकडून आमच्याकडे मिळाल्यावर आम्ही सर्वजण त्या पीडित जखमीला ताबडतोब सरकारी दवाखान्यात ॲडमिट केलं. तो बेशुद्ध अवस्थेत होता. त्यानंतर जवळजवळ 6-7 तासानंतर तो सिद्धीवर आल्यानंतर त्याच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाची चौकशी केली असता त्यानं हा झालेला प्रकार सांगितला आणि त्या आरोपीनं फिर्यादीनं दिलेलं जे आरोपीचं वर्णन आहे त्याप्रमाणे संपूर्ण टीम तयार करून आम्ही संपूर्ण पाठवली आणि त्या टीमनं 24 तासाच्या आत आरोपीला अटक केली. अटक केल्यानंतर आरोपीनं गुन्ह्याची कबुली दिली. आज रोजी त्याला न्यायालयात हाजर केला असता न्यायालयानं 13 तारखेपर्यंतची पोलीस कस्टडीची रिमांड मंजूर केलेली आहे. पुढील अधिक तपास आम्ही स्वतः करत आहोत. एबी न्यूज मराठीसाठी कार्यकारी संपादक इम्तियाज शेख यांचा रिपोर्ट.